सासरच्या मंडळींनी शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 7 जणांविरुद्ध पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी मयत मुलीचे वडील देवीदास मारुतीअप्पा काजळकर राहणार वाघोडा तालुका पाथरी यांनी पालम पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की माझी मुलगी वैशाली हिचा विवाह पालम तालुक्यातील बनवसहाल मुकाम वैद्य कॉलनी पालम येथील शिवसाम बाबूराव लांडगे यांच्याशी 17 मे 2014 रोजी झाला होता. लग्नानंतर घरातील सर्वच मंडळी मुलीला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून मुलीने 22 मे रोजी आत्महत्या केली. तर या तक्रारीवरून शिवसांब लांडगे, बाबूराव लांडगे, पार्वतीबाई लांडगे, छाया लांडगे, महालिंग लांडगे, सरोजा लांडगे, आदिनाथ लांडगे या 7 जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पालम पोलीस ठाण्यात कलम 306, 498, 323 प्रमाणे गुन्हा दाखल झालाय. यानंतर पालम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांनी 2 आरोपींना पळून जाताना पकडत अटक केली आहे. मात्र बाकी आरोपी फरार झाले असून या आरोपींचा शोध चालू आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीमनवार हे करतायत. तर या प्रकरणी उर्वरित 5 आरोपींना देखील त्वरित अटक करावी आणि या संबंधित आरोपींवर योग्य ती कारवाई करून आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी मयत मुलगी वैशालीचे वडील देवीदास काजळकर आणि आई उषा काजळकर यांनी केली आहे. मी पालम पोलीस स्टेशनला कशामुळे आले, माझ्या मुलीची हत्या झाली म्हणून मी पालम पोलीस स्टेशनला आलो. तुम्ही मुलीचे कोण आहेत? मी मुलीचे वडील आहे. तर आता तुम्हाला काय म्हणजे काय पाहिजे? गुन्हेगाराला शिक्षा व्हायला पाहिजे हे माझं म्हणणं आहे. रितसर फिर्याद दिली का तुम्ही? हो, रितसर फिर्याद दिली. उषा काजळकर माझी मुलगी येथे दिली होती. कुठं दिली होती? पालमला. तिला घरच्यानं छेड करून मारण्यात आलं. 2 आरोपी आलेले आहे, बाकीचे राहिलेले करावते सगळी अटक करावं. किती तारखेची घटना आहे? 22 तारखेची. अच्छा अच्छा, मग त्याच्यानंतर तुमचं काय म्हणणं आहे? आता राहिलेले ते सगळे आरोपी अटक व्हावे, आम्हाला चांगला न्याय भेटावे. उनबुजवाडी माझी भाची वैशाली पालम येथील शिवसाम बाबूराव लांडगे यांना दिली होती. लग्न होऊन 5 वर्ष झाले होते, मात्र माझ्या भाचीला 4 वर्षापासून शारीरिक व मानसिक त्रास चालू होता. दिनांक 22 मे रोजी आम्हाला बातमी कळाली की माझ्या भाचीला त्यांच्या सासरवाडीच्या 7-8 लोकांनी मारून टाकले. त्यानंतर आम्ही पालम पोलीस स्टेशनला रितसर फिर्याद दिली. आरोपीस तात्काळ अटक करावी व आम्हाला न्याय भेटावा. फिर्याद कोणकोण दिली? फिर्याद मुलीची आई, वडील, मी, काका सर्वांनी म्हणून दिली. समजे पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली का सर्वांना? अच्छा, सर्व पोलीस स्टेशनला येऊन सर्वांनी फिर्याद दिली. आता तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं आहे की आरोपीला अटक होऊन तात्काळ आम्हाला न्याय भेटावा. प्रतिनिधी शांतीलाल शर्मा, NTV News मराठी, पालम, परभणी.